तर मग बघा सासूने सोबत कसे वागले पाहिजे पहिलं तर स्वभाव ओळखून वागावे म्हणजे अगदी किरकोळ कारणावरून राग येणे वाद घालणे स्वतःचे म्हणणेच योग्य आहे असे मांडणे असा स्वभाव असेल तर सासूबाई तुझी पाठ मऊ म्हणावे व काही बोलायचं झालं तरी आई या शब्दाने करावी सुरुवात वस्तुती करावी बास सुनेला काहीच आणखीन नको सासू पण दिसणार नाही यातून किती हुशार असू देत शिकलेली असू देत मोठ्या घरची लाडकी असू देत सुंदर असू देत फक्त सासूला विचरून भाजी बनवायची आणि कशी किती सामग्री टाकू कारण हे नेहमी म्हणतात माझ्या आईच्या हाताला फार चव आहे तू शिकून घे असं म्हणायचं भले मनाने करायचे पण विचारायचं या वागण्याने फार बळ येतं सासूला आणि लोकाचा किंवा लेकाचा गर्व सुनेबद्दल शांत मन पोरगी आहे हो तीच तिच्या तोंडाने लेखकाला सासऱ्याला आनंद आणि नंदेला सांगण्यात तत्पर असते मग आणखीन काय पाहिजे बरं सासरच्या घरात आनंद शांतता व सून माझे गुणाचे आहे असं चार चौगात म्हणून घ्यायला शेवटी आपलं घर आपली माणसे आणि आपले कर्तव्य म्हणलं की असे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत